स्मारकाच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की बा आम्ही ते पण काही कुठलं थांबवणार नाही, त्याला पण आम्ही ज्या काही मंजुऱ्या मिळालेल्या आहेत त्याचं एकदा पत्र कशा पद्धतीचं ते होणार आहे ते बघून त्यालाही आम्ही त्या ठिकाणी मान्यता देणार आहोत. अशा त्या दोन तीन गोष्टीच्या बद्दलची चर्चा झाली आणि इतर बाबतीमध्ये इतर जी काही कामं होती मागच्या वेळेस आमची चर्चा झालेली होती तर त्या कामाच्या संदर्भामध्ये कधी काय होणार, विशेषतः आता मंत्रिमंडळाचा लवकर निर्णय घेतला तर पालकमंत्री ज्या त्या जिल्ह्यामध्ये जाऊ शकतात, आढावा घेऊ शकतात. आता पुरवणी मागण्या पुढं चाललेल्या आहेत. अधिवेशनाची मागणी मी मागच्याच 2-4 दिवसापूर्वी केलेली होती, त्याच्यामध्ये पण ते अधिवेशन तुम्ही लवकर घ्या. अधिवेशनाच्या निमित्तानं आपापल्या भागातली प्रश्न किंवा ज्यांनी महाराष्ट्रातली माहिती घेतलेली ते सगळ्यांच्या वतीनं सभागृहामध्ये सांगू शकतील. हे जे काही वेगवेगळे विषय होते त्याच्याबद्दल मी त्यांना भेटायला आलेलो होतो. मी खरं कालच त्यांना रात्री भेट मागितली होती पण ते म्हणले काल रात्री नाही जमणार, आज कॅबिनेट झाल्यानंतर भेट घेतो. अशा पद्धतीने त्यांनी मला 5 वाजता भेट दिली. दादा, अर्थसंकल्प तुम्ही मांडला होता वेगवेगळ्या हेड संदर्भातले, आता हजार कोटींच्या कामांना मंजुरी दिली जाते. एक मिनिट, तसं नाहीये. अर्थसंकल्पातच हळदीच्या बद्दलचा निर्णय नांदेडचा जो काही तिथल्या खासदार आमदारांची मागणी होती तो आपण बजेट स्पीचमध्ये घेतलेलाच होता, त्याला मान्यता दिली. 50,000 रुपयाच्या बद्दल नियमित कर्ज भरणं फेडणाऱ्यांना अनुदान द्यायचं होतं, तो निर्णय देखील त्यांनी घेतला. आम्ही मागच्या वेळेस घेतला होता परंतु त्यांनी पुन्हा घेतला आणि त्याला मी त्यांना सांगितलं पुरवणी मागण्यामध्ये तरतूद करावी लागेल, कारण मी त्यावेळेस फायनान्सवाल्यांना सांगितलेलं होतं की जे काही असेल ते पुरवणी मागण्यामध्ये तरतूद त्या ठिकाणी करायची. तो एक निर्णय त्यांनी घेतला. नवीन त्यांनी काहीतरी विजेच्याबद्दलचा निर्णय घेतला पण तो मला नीट लक्षामध्ये आला नाही. 1 रुपया दर कमी करण्याचा, आता कुणाचा दर 1 रुपया कमी केला, म्हणजे 3 हॉस्पॉरच्या 5 हॉस्पॉरच्या करसरसकट सगळ्यांचा, हे काही नीट समजलेलं नाही आहे. तर त्याच्या संदर्भात मी त्यांची माहिती ते नोट वाचायला मिळाल्यानंतर त्याबद्दल स्पष्टपणे मांडतो. ओला दुष्काळाची मागणी ती केलेलीच होती त्यांना मागे. आज मी त्याच्या संदर्भात काही, कारण त्यांच्यापर्यंत पोचलेली आहे ज्या गोष्टी मला त्यांच्यापर्यंत पोचलेल्या नव्हत्या याबद्दल बोलायचं होतं. आणि आता धनंजय पण ते सांगत आहे छत्रपती शाहू महाराजांच्या संदर्भात.